पुढच्या बातमीकडे बघूयात. नागपूर काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलंय. आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न देखील केलाय. आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. काँग्रेसनं हे आंदोलन पुकारले वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात हे आंदोलन सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. जिल्हाधिकारी कार्यालयावरती काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी केली जाते. विकास ठाकरे हे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. रजत वशिष्ठ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. रजत. प्रज्ञा, नागपूरच्या अंबाझरी उद्यानामध्ये एक जुनं सांस्कृतिक भवन होता. मात्र तो सांस्कृतिक भवन राज्य सरकारने पर्यटन विकास महामंडळाला दिला आणि त्याचाच विरोध होतोय की त्या सांस्कृतिक भवनाला का पाडण्यात आला. सोबतच वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारी असे तीन मुद्दे घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थोड्या वेळापूर्वी पोहोचले होते. आणि जेव्हा त्यांना पोलिसांनी मुख्यदारासमोर थांबण्याचा इशारा दिला, तिथेच थांबण्याची सूचना केली, तेव्हा कार्यकर्ते आक्रमक झाले आणि तो दार मागे सारून पोलिसांनी लावलेली बॅरिकेटिंग तोडून कार्यकर्ते जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतमध्ये शिरले. सर्वांना जिल्हाधिकारींना भेटायचं होतं, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवडक कार्यकर्त्यांना भेटण्याची संधी दिली आणि त्याच्यानंतर सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते शांत झालेले. मात्र काही वेळासाठी त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.